देशात काँग्रेसमुळे विरोधकांची वाईट अवस्था. प्रत्येक योजनेला काँग्रेस विरोध करते. संसदेत मोदींकडनं काँग्रेसचा खरपूस समाचार, तर नेहरू गांधी घराण्यावरही टीका. अब की बार 400 पार. संसदेत पंतप्रधान मोदींचा नारा. भाजप 370 अधिक, तर एनडीए 400 अधिक जागांवर विजयी होणार. मोदींचं मोठं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांवर आरोप केल्याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांची शिंदे गटाच्या मंत्र्यांकडनं फडणवीसांकडे तक्रार. शिस्तभंगाची कारवाई करण्याची ही मागणी. पुण्यामध्ये गुंड हेमंत दाभेकरने घेतली श्रीकांत शिंदेंची भेट. संजय राऊतांकडनं फोटो ट्विट, तर सत्कार करणारी फोटोतली व्यक्ती कोण? संजय राऊतांचा गृहमंत्री फडणवीसांना सवाल. उल्हासनगर गोळीबार प्रकरणी उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा. पोलीस ठाण्यात गुंडगिरी सुरू. आता गृहमंत्री कुठे लपले? ठाकरेंचा सवाल. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला. ज्येष्ठ नेत्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी अशा अर्थाने मी बोललो. काल शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण. सोशल मीडियात लिहून दुही पसरवणाऱ्यांनी गप्प बसावं. जरांगेंचा इशारा. 10 फेब्रुवारीपासून जरांगेंचा आमरण उपोषण. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.